देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून मंदिर ट्रस्ट पोलीस डिपार्टमेंट पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यात्रा उत्सवाचा आढावा घेऊन प्रशासन सज्ज झाले आहे. बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे हे पहाटेच्या वेळेस महापूजा करणार असून त्यांनी मंदिराची पाहणी करून प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचे इंगळे यांनी सांगितले. यशवंतराव महाराज यात्रा कमिटी उत्सव 2019 निमित्त आढावा बैठक यशवंतराव महाराजाच्या मंदिरामध्ये घेण्यात आली. यामध्ये नगरपालिका प्रशासन, MSEB, इरिगेशन तसंच इतर विविध डिपार्टमेंट्सला बोलवण्यात आलं होतं. यावेळेस प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली व यात्रेच्या संपूर्ण उत्सवाच्या काळामध्ये ज्या काही काळजी घ्यायच्या आहेत त्याबद्दल सांगण्यात आलं, तसंच आत्तापर्यंत झालेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यात्रा कमिटीकडून आणि प्रशासनाकडून अशा अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे की आपला हा 2019 संत देव मामलेदार महाराजांचा हा उत्सव अतिशय शांततेत व उत्साहात पार पडणार आहे. शहरातील यात्रा उत्सव हा नाविन्यपूर्ण ठरावा असे मत पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी व्यक्त केले. पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून महिलांनी यात्रेत बिंदास्तपणे वावरावे, काही अडचणी आल्यास पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन गायकवाड यांनी केले. 22 डिसेंबर पासून सटाणा शहरामध्ये देव मामलेदार यशवंत महाराज यांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने शहरामध्ये बरेच भाविक येणार आहेत. लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पोलीस प्रशासन यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्या आणि निर्भय वातावरणामध्ये यात्रा उत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी पोलीस दलाकडून वेगवेगळी पथकं स्थापन करण्यात आलेली आहे. प्रामुख्याने 22 डिसेंबर रोजी रथयात्रा उत्सव असतो, त्या दिवशी महिलांची भरपूर गर्दी असते आणि ह्या गर्दीचा फायदा घेऊन काही महिला चोर व लहान मुलांचा वापर होऊन त्याच्यामध्ये चोरीचे प्रकार घडत असतात. तर आमच्या पोलीस प्रशासनाकडून महिलांना अशी विनंती आहे की त्यांनी त्या कालावधीमध्ये आपल्या दागिन्यांची व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, लहान मुलांना आपल्या नजरेमध्ये ठेवावे आणि त्याचप्रमाणे कुठल्याही पाळणा त्यानंतर इतर मनोरंजनाची जी साधनं आहेत त्या ठिकाणी देखील पोलिसांचा चोख बंदोबस्त व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. मुले, महिला आणि मुली यांच्या सुरक्षित दृष्टिकोनातून पोलीस दलांनी वेगवेगळी पथके तयार केलेली आहे. प्रामुख्याने सुनसाखळी चोरी, मोबाईल चोरी व मुली व महिला यांची छेडछाड याला विरोध करण्यासाठी पोलीस प्रशासनाने वेगवेगळी पथके तयार केलेली आहे. नागरिकांनी सदर यात्रा उत्सवामध्ये जो यात्रा भरण्याचा जागा आहे त्या ठिकाणी मळगाव तसेच सरकारी हॉस्पिटलकडून येणारे रस्ते आहेत ते सर्व वाहनासाठी गर्दीच्या वेळेस बंद करण्यात आलेली आहे. तर नागरिकांनी यात्रा उत्सव कालावधीमध्ये सदर भागामध्ये आपली वाहने आणू नयेत ही सर्वांना त्यामध्ये सूचना देण्यात येत आहे. तसेच मंदिराच्या लगतच एक पोलिसांनी पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे, त्या नियंत्रण कक्षातून यात्रा कालावधीमध्ये सर्वत्र CCTV कॅमेरे लावण्यात येणार आहेत, तसेच PA सिस्टीम देखील लावण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व परिसरावर पोलिसांचं कॅमेऱ्याद्वारे लक्ष राहणार आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळी पथके केलेली आहेत आणि त्या माध्यमातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात येणार आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी यात्रा परिसराची पाहणी केली, कोणत्याही प्रकारची उणीव नसल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी यात्रा उत्सव हे गावाचे भूषण आहे, दरवर्षी या उत्सवात भर पडते, आपणही या उत्सवात हिरारीने सहभागी होतो असे मोरे यांनी सांगितले. सटाणा शहरवासियांना प्रथमतः देव मामलेदार यशवंतराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा. देव मामलेदारांनी जे काही चांगलं काम केलं त्यानिमित्तानं देशामध्ये अधिकाऱ्याचं पहिलं मंदिर आपल्या सटाणा शहरामध्ये आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये तो यात्रा उत्सव असतो. यात्रा उत्सव काळात लाखो भाविक या सटाणा शहरामध्ये येत असतात आणि त्यांच्या सेवेसाठी सटाणा नगरपालिका प्रत्येक वर्षी यात्रेसाठी अनेक सुखसुविधा पुरवत असतं. याचप्रमाणे यावर्षी देखील मी, आमचे सहकारी नगरसेवक, मुख्याधिकारी, सर्व प्रशासनातील अधिकारी
मी सर्वांनी नुकतीच यात्रा मैदानाला भेट दिली आणि त्यानंतर यात्रा मैदान स्वच्छ करणं, यात्रेकरूंची पिण्याची पाण्याची व्यवस्था करणं, लाईटची व्यवस्था करणं, अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या त्या संपूर्णता करण्याचा नगरपालिकेचा मानस आहे. नगरपालिका दरवर्षी प्रामाणिकपणाने करत असते. या वर्षी देखील मागच्या वर्षापेक्षा जास्त सुविधा देण्याचं काम नगरपालिका निश्चित करेल, यात कुठलाही बदल नाही. ही एक काम नसून ही एक सेवा आहे या दृष्टिकोनातून नगरपालिका यात्रा उत्सवाकडे बघत असतं. मी पुन्हा एकदा शहरातील तमाम जनतेला यात्रा उत्सवानिमित्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यात्रा परिसरात कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. यात्रा ही आपल्या गावाची व कर्मभूमीची आहे. आपले वैभव टिकून राहण्यासाठी आपला आनंद द्विगुणित करा असे मत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र आप्पा बागडे यांनी व्यक्त केले. देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा तथा यात्रा उत्सव दिनांक 22/12/2019 पासून सुरू होते. पहाटे महापूजा होत असते. महापूजा विद्यमान तहसीलदार व नगराध्यक्ष व देवस्थान अध्यक्ष सहपत्नी यांचे हस्ते होत असते. त्याच्यानंतर दुपारून 4 रथ मिरवणूक निघते. रथ मिरवणुकीची पूजेचा मान विद्यमान पोलीस स्टेशन ते सर्व अधिकारी यांना असतो आणि त्यांच्या अंतिम पूजा करून रथ मिरवणुकी सुरुवात होते. रथ साधारणतः निघाल्यानंतर 12-12:30 रात्री म्हणजे पुन्हा मंदिरात परत येत असतो. हा यात्रा उत्सव सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र महाप्रसादाची सुरुवात होते. देव मामलेदारांचा महाप्रसाद दिनांक 23-8 जानेवारीपर्यंत दररोज दुपारी 12 ते 2 राहणार आहे. त्यानंतर या ठिकाणी कुस्तींची दंगल 28 ठेवण्यात आलेली आहे. शनिवारचा दिवस आहे आणि शनिवारच्या दिवशी दुपारी यात्रा उत्सवानिमित्त कुस्तींची पण दंगल होईल. यावेळेला कुस्ती दंगलीसाठी आपले विद्यमान खासदार सुभाष भामरे येणार आहेत असं त्यांचं निरोपण मला मिळालेलं आहे आणि ते येत आहे. या दिवशी आनंदाने आपण सर्वांनी कुस्तींचा आनंद घ्यावा अशी देवस्थानची सर्वांना विनंती. भाविकांनी यात्रा उत्सव काळात अत्यंत शिस्तीने वागावं जेणेकरून कुठल्याही प्रकारचा गालबोट यात्रा उत्सवाला लागणार नाही. कारण महाराजांचा यात्रा उत्सव हा महाराष्ट्राचा वैभव आहे आणि महाराष्ट्राच्या वैभवाला कुठेही आपण गालबोट सरकारी लागू देऊ नये आणि घराघरात हा प्रयत्न व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. देवस्थान सर्व प्रकारची व्यवस्था लावण्याचा प्रयत्न जरूर करीत आहे. त्याचबरोबर नगरपालिका पण मदत करीत आहे. विद्यमान तहसीलदार पण आपल्याला मदत करीत आहे. पोलीस स्टेशन पण खूप यावेळेला मदत करीत आहे. त्या सर्वांच्या मदतीने हा यात्रा उत्सव एक आगळा वेगळा साजरा होईल अशी देवस्थानला खात्री आहे. आणि आपल्या भाविकांनी देव मामलेदारांची श्रद्धा ठेवून या उत्सवात सहभागी व्हावं अशी मी सर्व भाविकांना विनंती.